नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे हेल्थ आय डी कार्ड हे कसे काढायचे। तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं हेल्थ आय डी कार्ड। याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक केल्यानंतर तुम्ही या पोर्टलवर येऊन जाल। तिथे तुम्हाला जनरेट VID आधार यावर क्लिक करा। जर तुमचा मोबाईल नंबर 28 असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता। तर माझा मोबाईल नंबर 28 आहे तर मी इथे क्लिक करत आहे। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आय एम नॉट रोबोटवर आय ॲग्रीवर क्लिक करायचं। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तर तुमच्याला आधारच्या साईडवरून एक OTP येईल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे। पण लक्षात असू द्या, तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे, तरच तुम्ही ह्या प्रोसेसने करू शकता। नाहीतर अन्यथा दुसरी पण स्टेप आहे, ती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा एक मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, जो तुम्हाला हेल्थ आय डी कार्डला अटॅच करायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा इथे सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। नेटवर्क थोडं स्लो असल्यामुळे पेज रिडायरेक्ट व्हायला थोडा टाईम लागत आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल। इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स येऊन जाईल। इथे डिटेल्स तुम्ही तुमचीच आहे की नाही आहे ते बघून घ्या। तुमच्या आधारवरून डिटेल्स घेतल्या जाईल। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे, तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुमचं नाव वगैरे जे आधारमध्ये आहे तेच आहे की नाही आहे एकदा व्हेरीफाय करून घ्या। तुम्ही यामध्ये करेक्शनसुद्धा करू शकता जर काही चूक असेल तर। ईमेल आय डी हा न चुकता बरोबर टाका, कारण तुम्हाला ईमेल आय डीवर सुद्धा याचे नोटिफिकेशन येणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेसमध्ये तुमचे गावाचे नाव, तालुका आणि जिल्हा जे असेल ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुमचा जे पण स्टेट असेल, राज्य असेल ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा जो असेल तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर एकदा तुमची डिटेल्स व्हेरीफाय करून घ्या। त्यानंतर एक तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे। फोटो नसेल तर तुम्ही स्कॅन करू शकता। तर माझ्याकडे फोटो नाही आहे तर मी स्कॅन करत आहे। स्कॅन हा 300 DPI करायचा आहे, लक्षात असू द्या कलरमध्ये। त्यानंतर तो फोटोला तुम्हाला ओपन विथ पेंटमध्ये करायचा आहे, इथे ओपन विथ पेंट करून घ्या। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तिथे फोटो पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला आधी फोटोला क्रॉप करून घ्या, इथे क्रॉप टूल दिलेलं आहे, क्रॉप टूलवर जाऊन तुम्ही क्रॉप करू शकता। त्यानंतर रिसाईजवर क्लिक करायचं आहे, इथे पिक्सेलवर सेट करायचं आहे आणि इथे तुम्हाला 160 पिक्सेल करायचे आहे। विथ ही 160 आणि हाईट ही 200 करायची आहे।
त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आहे। कस्टमरचे नाव आणि फोटो सेव्ह करून घ्या, JPG मध्ये हवी आहे। त्यानंतर फोटो अपलोड झालेले आहे, ते वरती तुम्ही त्यानंतर रिकेवायसी करायची आहे तुम्हाला। त्यानंतर इथे फोटो अपलोड करून घ्यायचे आहे, इथे वरती तुम्हाला ब्ल्यू कलरचा बॉक्स दिसत आहे, तिथे क्लिक करून तुम्हाला फोटो अपलोड करायचे। अपलोड झालेली आहे, त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं हेल्थ आय डी कार्ड सक्सेसफुली झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला हेल्थ आय डी कार्ड हे बनून जाईल आणि तुम्ही याला डाउनलोडसुद्धा करू शकता। तर खाली डाउनलोड बटन दिलेली आहे, एकदा तुमचं कार्ड, त्यानंतर डाउनलोड हेल्थ आय डी कार्ड यावर क्लिक करा, तुमचे कार्ड डाउनलोड होऊन जाईल। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।